पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर। नमस्कार, धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। मी विनोद भागवत घेऊन आलोय गेल्या 24 तासातील ताज्या घडामोडी। प्रथम एक नजर आजच्या प्रमुख घडामोडींवर। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक, नीतीराज इंजिनियर्स, श्रीराम अप्लायन्सेस, पॅनासॉनिक प्रीमियम पार्टनर, अंपळकर बंधू यांचे श्री नमो मिल्क सेंटर, पी एन गाडगिळ अँड सन्स, पेपर कंपनीचे अधिकृत विक्रेते कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, इंडो वूड फर्निचर, MIDC अवधान धुळे। ग्रीष्म ऋतू सहन करण्यासाठी आहार विहारात बदल करावा, रसाळ आणि पाणीदार फळे खावीत, सुती पांढरे कपडे वापरण्याचा वैद्यांचा सल्ला। लोकसभा निवडणुकीतील पारदर्शीपणावर आयोगाचा भर, मतदान यंत्र आणि VVPAT मशीनचे प्रात्यक्षिक, मतदानाच्या दिवशी प्रतिकात्मक मतदानातून खात्री। धुळे चाळीसगाव लोहमार्गावरील रेल्वे गेटला मॅटाडोरची धडक, रस्ता अडवणाऱ्या खांबासह रेल्वे गेट निखळून पडले, चौकशीअंती कारवाई होणार। धुळ्यातील राहुल गांधी यांच्या सभेतील गर्दीने निकालाचे संकेत दिले, कार्यकर्त्यांनी मरगळ झटकून निवडणुकीचे काम करावे, मेळाव्याचा सूर। आणि जळगाव जिल्ह्यातील केळीने जळगावसह धुळे जिल्ह्यातील तरुणांना रोजगाराची संधी दिली, केळीचे वेपर्स शहरात ठिकठिकाणी विक्री। आणि आता सविस्तर वृत्त। शहर आणि जिल्ह्याच्या तापमानाने अचानक 40 गाठली, पुढील काळात तापमान वाढणारच आहे, अशा परिस्थितीत दिनचर्येत बदल करून आहार विहारावर लक्ष देणे गरजेचे आहे। सध्या ग्रीष्म ऋतू सुरू झाला असून या काळात शरीरातील पाण्याचे प्रमाण खालावते, हे प्रमाण राखण्यासाठी निरनिराळी पाणीदार फळे खावीत, ताक पन्हे लिंबू सरबत प्यावे, अशी माहिती वैद्य प्रवीण जोशी यांनी दिली। सध्या उन्हाळा बाधत असल्याने अनेक जण आयुर्वेदाकडे वळले आहेत, या पार्श्वभूमीवर वैद्य जोशी यांनी उन्हाळा सुकर कसा होईल याविषयी माहिती दिली। तापमानात अचानक वाढ झाल्याने त्याचा सजीवांवर परिणाम होत आहे। या पार्श्वभूमीवर शहरातील आयुर्वेद चिकित्सक वैद्य प्रवीण जोशी यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितलं, ग्रीष्म ऋतूतील तापमानामुळे उष्णतेचा त्रास होतो, या काळात शरीरातील पाण्याचं प्रमाण झपाट्याने कमी होतं, त्यामुळे आहार विहारात बदल करणं गरजेचं ठरतं। शरीरातील पाणी आणि साखरेचं प्रमाण राखण्यासाठी उपाययोजना कराव्यात, शक्यतोवर बसून पाणी प्यावं, ताजे ताक लिंबू सरबत कोकम सरबत चिंच कैरीचं पण पीत राहावं, जेवणानंतर 1 तासाने काही काळ झोप घ्यावी, दुपारी 4 सुमारास द्राक्ष टरबूज काकडी यासारखी फळे खावीत, टरबुजामुळे क्षार कमी होतात, मूतखड्याचा आजार असलेल्यांना त्याचा फायदा होतो, ग्रीष्म ऋतूच्या काळात पालेभाज्या जास्त खाऊ नयेत, या काळात मूग गव्हाचे वडे शेवाळ्यांची खीर खसखस खोबऱ्याचं कालवण खावं, उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून सुती आणि पांढरे कपडे वापरावेत, रात्री झोपताना तळपायास कांद्याचा रस लावावा, उन्हाचा डोळ्यांवर परिणाम होत असेल तर डोळ्यात साजूक तूप टाकून दुधाच्या घड्या ठेवाव्यात, घसा खवखवत असेल तर ताकाला जिऱ्याची फोडणी द्यावी, ग्रीष्म ऋतूत उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून सुंठ खडीसाखर आणि दडी एकत्रित करून खावी, त्यामुळे उन्हाळा सुसह्य होतो, उन्हाळ्यात काविळ डायरिया यासारखे आजार होतात, त्यामुळे पाणी उकळवून गार करून प्यावं, प्रमाणापेक्षा जास्त जुलाब होत असतील तर सुंठ जायफळची पूड मधात टाकून चाटावी, घरगुती उपाय म्हणून आंब्याची वाळलेली कोळी खावी, वातानुकूलित यंत्र आणि कूलर असलेल्या क्षेत्रात उन्हातून आल्यानंतर लगेच जाऊ नये, अशा सूचनाही वैद्य जोशी यांनी केल्या आहेत। त्याच्यामध्ये उन्हाळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आहार खाण्याच्या पद्धतीमध्ये काय काय बदल करायचा, तर उष्णता जास्त असल्यामुळे शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी होतं, त्यामुळे दिवसभरातून पाणी पिण्याची पद्धत, बसून पाणी प्यायचं, एक घोट प्यायचं, थांबायचं, गरज असेल तर पुढचा घोट, असं दिवसभर पाणी पीत राहायचं,
चुकूनही घटाघट पाणी प्यायचं नाही, त्याच्याने उलटीसारखं होतं, पोट डम मारतं, मग उलटीसारखं होऊ शकतं आणि पचन बिघडू शकतं, भूक बंद होऊ शकतं, त्यामुळे पाणी हळू पिणे. मग उन्हाळ्यात तोंड कोरडं पडतं, शरीरातलं मीठ साखर पाण्याचं प्रमाण कमी होतं, ते मेंटेन राहण्यासाठी पूर्वीच्या काळापासूनच ताजं ताक, कोकमचं सरबत, लिंबूचं सरबत, आता ऊन जसं वाढेल तसं कैरीचं पणं, चिंचेचं पणं, असे वेगवेगळे गोड आंबट पदार्थ जर तुम्ही आहारात घेतले किंवा दिनचर्येमध्ये जर घेतले तर त्याच्याने तुम्हाला फरक पडतो. धुळे शहरालगत असलेल्या मुंबई आग्रा आणि सुरत नागपूर महामार्गाच्या दुभाजकावरील झुडपे करपू लागले आहेत. महामार्ग सुशोभित असावा, कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कमी असावे यासाठी दुभाजकांवर निरनिराळे झुडपे लावण्यात आली होती. महामार्गाचे चौपदरीकरण करणाऱ्या कंपन्या किंवा ठेकेदाराने दुभाजकावरील झुडपांची देखभाल करावी असे ठरले आहे. परंतु गेल्या काही आठवड्यांपासून या झुडपांना पाणी पोहोचलेले नाही, त्यातच तापमान वाढल्यामुळे ही झुडपे करपू लागली आहेत. राष्ट्रीय महामार्ग विभागाने या प्रकाराची दखल घ्यावी अशी अपेक्षा वाहन चालकांची आहे. तापमान वाढू लागल्यामुळे त्याचे परिणाम झाडाझुडपांवर होऊ लागलेत. गेल्या काही वर्षांपासून पुरेसा पाऊस होत नसल्याने अनेक झाडाझुडपांना जगविण्यासाठी टँकरने पाणी पुरवठा करावा लागतोय. शहरालगत मुंबई आग्रा आणि सुरत नागपूर असे दोन महामार्ग जातात. दोन्ही महामार्गाचं चौपदरीकरण खाजगी कंपन्यांच्या माध्यमातून करण्यात आलं. त्याचवेळी या कंपन्यांनी दुभाजकावर आकर्षक पानाफुलांची झुडपे लावावीत आणि त्यांची देखभाल करावी असं देखील सांगण्यात आलं. प्रारंभी दुभाजकांवर झुडपे लावण्यात आली, परंतु त्यानंतर कंपन्यांनी झुडपांकडे दुर्लक्ष केलं आहे. दुभाजकावरील झुडपांमुळे महामार्ग सुशोभित दिसेल, शिवाय कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी होऊन प्रवाशांना सुखद वातावरण अनुभवता येईल असा हेतू आहे. पण झुडपांना पाणी दिलं जात नसल्याने आता दुभाजकावरील झुडपे करपू लागलीत. अनेक झुडपांची पाने फुले गळून पडली असून केवळ काड्या दिसत आहेत. अशा स्थितीत लवकरात लवकर झुडपांना पाणी दिलं तर ती जगू शकतील, नाहीतर महामार्ग बोडका दिसेल असं म्हणत प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा, तसेच मतदारांच्या मनात कुठलाही किंतू परंतु असू नये यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया राबवणाऱ्या महसूल विभागाकडून निरनिराळ्या शासकीय कार्यालयांमध्ये जाऊन मतदान यंत्र आणि त्याची संलग्न असलेले व्हीव्हीपॅट मशीन याविषयी माहिती दिली जाते. यंत्रावर मतं नोंदवल्यानंतर व्हीव्हीपॅट मशीनमध्ये 7 सेकंदापर्यंत मतदाराला आपल्या मतदानाची खात्री करून घेता येईल असे प्रात्यक्षिकासह समजावून सांगण्यात येत आहे. गुरुवारी वनविभागाच्या कार्यालयात कर्मचाऱ्यांना प्रात्यक्षिकं दाखवण्यात आले. दरम्यान ज्योतिचित्र मंदिरात 1625 कर्मचाऱ्यांसाठी निवडणूक प्रक्रियेविषयी प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला. मतदानाच्या दिवशी प्रतिकात्मक 50 मते नोंदवून शंका दूर केली जाणार आहे. लोकसभेच्या धुळे मतदारसंघासाठी 29 एप्रिलला मतदान होणार आहे. त्यासाठी महसूल विभागाकडून पूर्वतयारी करण्यात येत आहे. अलीकडे झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदान यंत्राबाबत साशंकता निर्माण करण्यात आली, त्यामुळे लोकसभा निवडणुकीत मतदान यंत्राला व्हीव्हीपॅट मशीन संलग्न करण्यात आलं आहे. व्हीव्हीपॅट मशीनमुळे प्रत्येक मतदाराला आपण कोणत्या उमेदवाराला मतदान केलं याची खात्री करता येणार आहे. व्हीव्हीपॅट मशीनच्या पारदर्शी खिडकीत 7 सेकंदापर्यंत मतदान नोंदवलेला कागद मतदाराच्या दृष्टिक्षेपात येईल असं प्रात्यक्षिकातून सांगण्यात येत आहे. त्यासाठी सध्या निरनिराळ्या शासकीय निमशासकीय कार्यालयांमध्ये फिरत्या वाहनातून प्रात्यक्षिके दाखवली जात आहेत. धुळे शहरातील वन विभागाच्या कार्यालयाच्या आवारात कर्मचाऱ्यांना मतदान प्रक्रियेबाबत माहिती देण्यात आली. यावेळी विभागीय वनाधिकारी शीतल नगराळे, पंढरीनाथ वाघ, संजय महाले, विठ्ठल ठाकरे, संजय विभांडिक उपस्थित होते. प्रात्यक्षिक दाखविणाऱ्या पथकात दीपक महाजन, मनोज पाटील, किरण माळी यांचा समावेश होता. यासंदर्भात महाजन यांनी सांगितलं की मतदाराच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी ही विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. तर या प्रात्यक्षिकामुळे आता साशंकता दूर झाली आहे. मतदान कुणाला केलं याची खात्री पटवता येणार आहे असं म्हणत वनकर्मचारी पंढरीनाथ वाघ यांनी समाधान व्यक्त केलं. मनोहर चित्रपट मंदिरा शेजारी वन क्षेत्र कार्यालय धुळे येथे पथक क्रमांक 1 यांनी व्हीव्हीपॅट
मशीनविषयी जनजागृती आणि प्रशिक्षणासाठी आपल्या कार्यालयात गाडी आणली आहे आणि कर्मचाऱ्यांना जनजागृती आणि प्रशिक्षण देण्यात येत आहे. EBM मशीन स्वतः समक्ष पाहायला मिळालं, त्यानंतर VVPAT मशीन पाहायला मिळालं आणि त्याच्यात पारदर्शकपणे कशा प्रकारे मतदान होतं याची आम्हाला खात्री करून घेता आली. लोकसभा निवडणूक प्रक्रियेसाठी नेमणूक करण्यात आलेले 1625 कर्मचाऱ्यांना ज्योती चित्रमंदिरात बुधवारी प्रशिक्षण देण्यात आलं. यावेळी प्रांताधिकारी भीमराव दराडे, तहसीलदार किशोर कदम, नायब तहसीलदार मधुकर ठोसर, देवेंद्र येवले, युवराज केदार उपस्थित होते. यावेळी प्रांताधिकारी दराडे यांनी सांगितलं की VVPAT मशीनमुळे मतदानानंतर 7 सेकंदापर्यंत मतदान कुणाला केलं याची खात्री पटविता येणार आहे. याशिवाय मतदानाच्या दिवशी सकाळी 7 सुमारास पारदर्शीपणासाठी प्रतिकात्मक मतदान करून घेण्यात येणार आहे. त्यात प्रत्येक मतदान केंद्रावर 50 मते टाकली जातील. निवडणूक रिंगणात असलेल्या प्रत्येक उमेदवाराला किमान एक तरी मत नोंदवलं जाईल. त्यानंतर त्याची मोजदाद करून उमेदवारांच्या प्रतिनिधींची शंका दूर केली जाईल असंही दराडे यांनी सांगितलं. या कार्यशाळेत मतदान यंत्र आणि VVPAT मशीन कसं हाताळायचं याची माहिती कर्मचाऱ्यांना देण्यात आली. नंतर अवयव मतदानासाठी म्हणजे माप 50 मतांची मर्यादा, याच्यामध्ये 50 अंक आपला लक्षात घ्यायचा आहे. जेव्हा आपण माप करणार आहोत मतदानाच्या दिवशी सकाळी 1 तास पहिले या ठिकाणी 50 मत टाकून आपल्याला माप करायचं आहे. हे 50 आपला खूप महत्वाचं आहे, याच्यामध्ये एक कमी नाही काही जास्त नाही, 50च करायचा आहे. आणि याच्यामध्ये 50 मध्ये जेवढे उमेदवार उभे आहे मोठा साहेब प्रत्येकाला मतदान करायचं आहे, कमीत कमी प्रत्येकाला एक तरी मतदान करायचं आहे. अजून काही बातम्या पण अल्पशा विश्रांतीनंतर. धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्समध्ये. सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात. LED TV, LED 3D TV, सिंगल डोअर, डबल डोअर, 3-डोअर फ्रीज, साईड बाय साईड फ्रीज, स्मार्ट LED TV, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट मायक्रो ओव्हन, 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रीज, जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रीजर टेक्नॉलॉजीचे फ्रीज, स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रीजरला फ्रीज सेक्शनमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. याशिवाय सॅमसुई, ओनिडा, LG, सोनी, कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने 0% व्याजदरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध. खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स, 54 प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशीराणी पुतळ्या शेजारी, धुळे. दूरध्वनी 241-0011. मॅडम 1 मिनिट. फिनिक्स जिथे ऍक्युरसी तिथे. फिनिक्स करन्सी काउंटिंग मशीन, बस यही है जो सही. हे किलो द्या. 1 KG. फिनिक्स जिथे शंकेला वाव नाही तिथे. फिनिक्स वेइंग स्केल्स, बस यही है जो सही है. नितिराज इंजिनियर्स लिमिटेड, 1406/2 परोळा रोड, बाफना बिल्डिंग शेजारी, धुळे. फोन क्रमांक 0252-62-240-623. नंदुरबार ऑफिस, मोबाईल क्रमांक 93255-74-741. जगप्रसिद्ध पॅनासॉनिक कंपनीचे आउटलेट थेट धुळ्यात, अर्थात श्रीराम अप्लायन्सेस प्रीमियम पार्टनर. पॅनासॉनिकची दर्जेदार उत्पादने वाजवी किमतीत खरेदी करा. दर्जेदार LED TV जो HD पेक्षाही अधिक सुस्पष्ट, DVD प्लेअर, होम थिएटर खरेदी करा साऊंड बारसह, सेमी ऑटोमॅटिक, फुल्ली ऑटोमॅटिक, टॉप फ्रंट लोड वॉशिंग मशीन, फ्रंट लोड वॉशिंग मशीनच्या मोटरची 10 वर्षांसाठी वॉरंटी देखील, आकर्षक फ्रीज, सिंगल डोअर, डबल डोअर, डीप फ्रीजर सोयीसाठी खालील बाजूस, मायक्रोवेव्ह ओव्हन गुणवत्तापूर्ण खाद्यपदार्थांसाठी, ब्युटी केअर प्रॉडक्ट्समध्ये हेअर ड्रायर, स्ट्रेटनर, मेन्स शेवर,
व्यावसायिक फोटो आणि व्हिडिओ कॅमेरा अविस्मरणीय किमतीत दर्जेदार प्रोजेक्टर घेऊन मनोरंजनाचा खरा आनंद घ्या. पॅनासॉनिकचा AC इन्व्हर्टर टेक्नॉलॉजीसह हव्या त्या क्षमतेत. याशिवाय पॅनासॉनिकचे सर्वोत्कृष्ट कॉर्डलेस फोन्स, वैशिष्ट्यपूर्ण इस्त्री, शुद्ध पाण्यासाठी प्युरिफायर, कोपऱ्यातील धूळ घराबाहेर घालवणारे व्हॅक्युम क्लीनर, टोस्टर, सँडविच मेकर, राईस कुकर, कॉफी मेकर, संगीत प्रेमींसाठी हेडफोन्स, दर्जेदार पण माफक किमतीचे हवे तसे मोबाईल हँडसेट्स. बजेट नाही, चिंता नको, बजाज फायनान्स उपलब्ध. चला लगेच निघा खरेदीला पॅनासॉनिक कंपनीच्या एक्सक्लुझिव्ह शोरूममध्ये. 196 ब्रह्मचैतन्य हाईट्स, अग्रसेन चौकाजवळ, 80 फुटी रोड, धुळे. अंपळकर बंधू यांचे श्री नमो मिल्क सेंटर. सर्वोत्तम आणि आरोग्यदायी दुधासाठी श्री नमो मिल्क सेंटर. नैसर्गिक वातावरणातील फार्म हाऊस मधील दुधाळ जनावरे. फार्म हाऊस वर दुधाळ जनावरांची विशेष काळजी घेतली जाते. जनावरांना सेंद्रिय शेतीत उत्पादित चारा आणि ढेप दिले जाते. दूध मिळवल्यानंतर लगेचच कॅन सीलबंद केला जातो. दुधात पाणी भेसळ होतच नाही. दुधाच्या शुद्धतेची हमी देते भाकरी समान येणारी साय. नैसर्गिक आणि शुद्ध दुधावर तयार होतात अनेक मल्ल. घरपोच दूध 1.5 आणि 1 लिटर या प्रमाणात मिळेल. तसेच आमच्याकडे मलई बर्फी, केशर बर्फी, पिस्ता बर्फी, अंजीर बर्फी, रसगुल्ले, बासुंदी, रसमलाई तसेच सर्व प्रकारची बंगाली मिठाई मिळेल. आमचा पत्ता: प्रोप्रायटर सतीश महादेव अंपळकर, गजेंद्र महादेव अंपळकर, श्री नमो मिल्क सेंटर, सुरतवाला बिल्डिंगजवळ राष्ट्रवादी काँग्रेस भवन शेजारी, धुळे. मोबाईल 78 875 84 977, 98 347 93 223. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे TV बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. धुळे चाळीसगाव लोहमार्गावरील रेल्वे गेट बंद होत असताना जारबंद पाणी पुरवठा करणाऱ्या वाहनाने गेटला धडक दिली, त्यामुळे रेल्वे गेट निखळून पडले. गेटमनच्या प्रसंग अवधानतेमुळे दुर्दैवी घटना घडली नाही, पण याचवेळी समोरून येणाऱ्या एका वाहनाच्या काचा फुटल्या. याबाबत रेल्वे प्रशासनाने वरिष्ठ पातळीवर माहिती दिली आहे. घटना रेल्वे हद्दीत घडली की हद्दीच्या बाहेर, याची तपासणी करून कारवाई केली जाईल अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. धुळे चाळीसगाव लोहमार्ग धुळे शहरात मालेगावकडून येणाऱ्या रस्त्याला छेदतो. मोहाडी उपनगरासह आजूबाजूची गावे याच रस्त्याने धुळे शहरात येतात, त्यामुळे रेल्वे ये जा करण्याच्या काळात अपघात घडू नये म्हणून तिथे गेटमन तैनात करण्यात आलाय. लहान मोठ्या वाहनचालकांनी आगळी करू नये म्हणून गेटमन या ठिकाणी गेट लावून रस्ता अडवितो. गुरुवारी सकाळी रेल्वे येण्यापूर्वी गेटमनने गेट लावण्याचा प्रयत्न केला, यात रस्ता अडविला जाईल अशा पद्धतीने लोखंडी पाईप आडवा टाकला जातो. हा पाईप आडवा टाकला जात असतानाच जारबंद पाणी पाहून नेणाऱ्या मेटाडोरने पाईपला धडक दिली, त्यामुळे पाईप आणि गेट निखळून पडले. प्रसंगावधान राखून काम करण्यात आलं, पण तरीही पाईपचा धक्का लागून अन्य एका वाहनाच्या काचा तुटल्या, त्यामुळे गेट पूर्णपणे बंद नसताना रेल्वे धावली आणि भूपृष्ठ मार्गावरील वाहने जागीच उभी राहिली. यासंदर्भात स्थानिक पोलीस आणि रेल्वे पोलीस एकत्रित पाहणी करतील, त्यानंतर कुठे गुन्हा दाखल करायचा याचा निर्णय होईल अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. धुळे शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत झालाय. आठवड्यातून 1 दिवस पाणी पुरवठा होत असून त्याचा कालावधी निश्चित नाही, त्यामुळे किमान आठवडाभर पुरेल इतके पाणी साठवणे गरजेचं झालंय. पाणी साठवण्यासाठी नागरिकांकडून निरनिराळ्या क्षमतेचे प्लॅस्टिक ड्रम खरेदी केले जात आहेत. प्लॅस्टिक ड्रमची किंमत 300 रुपयापासून 1000 रुपयापर्यंत आहे. धुळे शहराला सध्या तापी योजनेवरून पाणी पुरवठा होतो, परंतु पुरेशा दाबाने पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिकांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय. शहरात सध्या आठवड्यातून 1 दिवस पाणी पुरवठा होत आहे. साहजिकच नागरिकांना पाण्याची साठवणूक करणं गरजेचं झालंय. पिण्याबरोबरच दैनंदिन वापरासाठी पाणी साठविणे अपरिहार्य झाल्याने नागरिक तांबे पुतळ्याच्या भांड्यांऐवजी प्लास्टिक ड्रम पसंत करीत आहेत. त्यात 35 लिटर, 100 लिटर, 150 लिटर, 250 लिटर आणि 300 लिटर क्षमतेचे ड्रम
खरेदी केले जात आहेत. तालुका पोलीस ठाण्याजवळ आणि 1272 चौकात विक्रेत्यांनी निरनिराळ्या आकाराचे ड्रम विक्रीस आणले आहेत. पाणी साठविणे अपरिहार्य झाल्याने ड्रमची विक्री चांगली होत आहे. क्षमतेनुसार ड्रमची किंमत 300 रुपयांपासून 1000 रुपयांपर्यंत आहे अशी माहिती ड्रम विक्रेत्यांनी दिली. ये पानी के दुकाने में पानी ज़्यादा किल्लत हो जाती है, इसलिए हम लोग ड्रम का धंधा करते हैं. इसमें 35 लीटर का ड्रम है, 50 लीटर का है, 100 लीटर का है, 150 लीटर का है, 200 लीटर का है, 250 लीटर का ड्रम है. ये सबकी कीमत अलग अलग है. ये जो ड्रम आते हैं ये बहुत मजबूत आते हैं और ये लाइफ टाइम है, 15-20 साल चलने वाली चीज़ रहती है. इसमें 850 है, 250 लीटर वाली, 35 लीटर का कार्बा है 250 रुपये का, 150 लीटर का है धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघात विकासाची शाश्वत कामे केली आहेत. असेच काम लोकसभा मतदारसंघात करायचे आहे. सर्वसामान्य जनतेचा काँग्रेस आणि मित्रपक्षावर विश्वास आहे, म्हणूनच राहुल गांधींच्या सभेला खान्देशातून जनता उत्स्फूर्तपणे आली होती. पण त्याचवेळी शासकीय लवाजमा आणि पैशांचा वापर करून मोदींची सभा यशस्वी करण्याचा केविलवाणा प्रयत्न झालाय. सर्वांच्या पाठबळामुळे माझा विजय होईल असा आत्मविश्वास काँग्रेस आघाडीचे उमेदवार कुणाल पाटील यांनी व्यक्त केला. धुळे शहरातील हिरे भवनात मंगळवारी सायंकाळी धुळे शहरातील कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आघाडीतर्फे आमदार कुणाल पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. प्रचाराची रणनीती आखण्यासाठी मंगळवारी सायंकाळी हिरे भवनात धुळे शहरातील कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री रोहिदास पाटील, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, उद्योजक किशोर पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर, युवराज करणकाळ, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवाजी दहिते, चंद्रकांत केले, संदीप बेडसे, इर्शाद जहागीरदार, माजी महापौर कल्पना महाले, ज्योती पावरा, शौवाल अन्सारी, विनायक शिंदे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. यावेळी उमेदवार कुणाल पाटील म्हणाले की बदल घडविण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मला उमेदवारी दिली. शासकीय लवाजम्याचा उपयोग आणि पैसा खर्च करूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची धुळ्यातील सभा यशस्वी झाली नाही. राहुल गांधी यांच्या सभेला उत्स्फूर्त गर्दी जमली, त्यामुळे आता विद्यमान खासदार डॉ सुभाष भामरे यांना ते नव्याने उभारत असलेल्या दवाखान्यात पाठवावं लागणार आहे. त्यांनी दवाखान्यात काम करावं असं आवाहनही कुणाल पाटील यांनी केलं. 25-30 हजारांची सभा त्यांनी ज्या ठिकाणी मोदींची केली, त्याच नंतर 5 दिवसामध्ये राहुल गांधींचा निरोप आला की आम्हाला सभा घ्यायची आहे आणि सभापती घ्यायचे आणि सरकारने सांगितलं सभा होईल आणि यशस्वी कॉलेजचे गौरवमंत्री होईल. 1 तारखेला आपण राहुल गांधींची सभा केली. कोणत्याही प्रकारचे सरकार यंत्रणा आपल्याबरोबर नाही, कोण त्याच्याकडे आपल्याबरोबर दुसरी माणसं नाही, फक्त आणि फक्त काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ता त्यांच्या आपण घेणार आहे ना. आणि या मोदीच्या सभेपेक्षा तिप्पट मोठी सभा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी करून दाखवली आहे. आणि त्या ठिकाणी निर्णय झाला की ह्या परिसरामध्ये, ह्या मतदारसंघामध्ये लोकांनी भाजपला नाटा आलेला आहे. लोकांनी ठरवून टाकलेलं आहे की आपल्याला या ठिकाणी आता भाजपा नाही, आपल्याला काँग्रेसच्याच उमेदवाराला निवडून द्यायचं असं निर्णय त्या सभेमध्ये सांगितलं. राष्ट्रवादीचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे म्हणाले, जिल्हा आणि शहराच्या राजकारणात यापूर्वी काय झालं ते आता विसरायला हवं. देश सुरक्षित ठेवण्यासाठी काँग्रेस आणि मित्रपक्षांना सहकार्य करायला हवं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या भरभक्कम मार्गदर्शनाखाली राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार विजयी होतील. त्यात धुळे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार कुणाल पाटील यांचा समावेश हवा. आपणच उमेदवार आहोत असं समजून प्रत्येक कार्यकर्त्याने काम करावं असं आवाहनही कदमबांडे यांनी केलं. मी फक्त आपल्याला अशी विनंती करतो की मागे काय झालं असेल ते आपण विसरा. आगामी कालखंडामध्ये या देशाचे नेते आदरणीय राहुल गांधी साहेब या आव्हानाला प्रतिसाद देऊन आपण सर्वांनी 29 तारखेला धुळे शहरामध्ये प्रत्येक वार्डामध्ये प्रत्येक बूथला मीच कुणाल पाटील आहे असं समजून आपण सर्व मतदारांना बाहेर काढा. अजून काही बातम्या आपण अल्पशा विश्रांती नंतर. फेवर कुकटॉप ही लाना वरना कही
Faber cooktops with anti-leak technology. Faber. मैडम आपने तो देखा ही होगा देश की धक धक गर्ल की चॉइस भी यही आ रहा है। ओह नाइस। आप लीजिए। आप हमें फेबर आरो ही दीजिए। फेबर विद यूएस मेड फिल्मटेक मेम्ब्रेन एंड कॉपर गार्ड टेक्नोलॉजी मतलब साइंस प्लस ट्रेडिशन नीड्स नो इंट्रोडक्शन फेबर। While people do cook under chimneys, the ordinary chimneys do not draw out all the smoke from a kitchen. The harmful smoke and smell that escape the overhead vent stay in the kitchen. Faber introduces a revolution in chimneys. Presenting Faber 3D hoods with the world's only T2S2 technology that provides a three-way suction. The Tornadic Triangular Silent Suction technology provides a 3D suction with two extra vents on the top of the chimney. So the smoke that escapes the vent gets pulled in as it rises. This is a product that will not only change the market, but also change the lives of the people for the better. It's time to cook in a healthier, smoke-free environment. It's time to cook under the Faber T2S2 chimneys. स्वयंपाकघराला प्रदूषण मुक्त करणारी चिमणीसह कुकटॉप शुद्ध व स्वच्छ पाण्यासाठी आरो वॉटर गॅस शेगडी मायक्रो ओहम रेफ्रिजरेटर्स डिश वॉशर्स फेबर कंपनीचे अधिकृत विक्रेते कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स शॉप नंबर 57 प्रबोधनकार ठाकरे संकुल झाशीराणी पुतळ्याजवळ धुळे फोन नंबर 282 111 मोबाईल 94204 39 111 बरं झालं ना दरवर्षी थोडे थोडे पैसे सोन्यात गुंतवत राहिलो नाहीतर आता एकदम एवढं सोनं कुठनं आणणार होतो ए आई मी ते तुमचे क्लिशे दागिने नाही घालणार हा मोहन माळ वगैरे प्लीजच त्यापेक्षा यावेळी कुठल्या तरी नवीन ठिकाणाहून दागिने बनवूयात आजकाल ज्वेलरी ब्रँडचे काय वेगवेगळ्या पॉलिसी झाल्यात माहितीये घट सुद्धा धरत नाहीत सोन्यात फक्त आपले जुने दागिने द्यायचे आणि त्याच वजनाचे नवीन दागिने घ्यायचे त्यात नवीन काय आमच्या गाडगे हेच करतायत गेले कित्येक वर्ष आमच्या लग्नात सुद्धा तुझ्या आईला दोन दोन नेकलेस केले होते एका रुपयाची घट न जाता आणि ऐक ना कॉन्टेम्पररी बरं का क्लिशे नाही पुना गाडगे आणि सन्स लिमिटेड 1832 पासून सर्वोत्कृष्ट ग्राहक धोरण पुना गाडगे आणि सन्स बाफना हाऊस पारा रोड धुळे फोन नंबर 229-121 229-122 मेक इन इंडियाचं स्वप्न आम्ही साकारलंय आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॉड्युलर फर्निचरची निर्मिती आपल्या धुळे शहरात धुळे शहराच्या औद्योगिक वसाहतीत इंडवूड फर्निचर या कंपनीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फर्निचरची निर्मिती 8x4 फुटाच्या 900 प्लायचं उत्पादन 24 तासात करण्याची क्षमता असणाऱ्या CNC मशीन्स आता आपल्या धुळे शहरात सर्व मशिनरी रॉ मटेरियल आंतरराष्ट्रीय दर्जाचे मॉड्युलर किचन होम फर्निचर ऑफिस फर्निचर अगदी तुम्हाला हवं तसं कंपनीचा 2000 चौरस फुटांचा उत्कृष्ट डिझायनिंग स्टुडिओ सुमारे 20,000 चौरस फुटाचे शॉप फ्लोअर सुमारे 8,000 चौरस फुटाचे अद्ययावत शोरूम 3D व्ह्यूसह कस्टमाईज कामे केली जातात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या CNC टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने तुमच्या फर्निचरची निर्मिती मॉड्युलर किचन डायनिंग टेबल सोफा सेट TV युनिट ऑफिस फर्निचर ऑफिस चेअर्स सर्व काही एकाच ठिकाणी वाजवी किमतीत उच्च प्रतीचं फर्निचर घ्या संपर्क इंडोवूड फर्निचर प्लॉट नंबर D77-78 MIDC अवधान धुळे मोबाईल 94230-84148 77-670-0-21-48 अल्पशा विश्रांतीनंतर धुळे TV बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत दुष्काळामुळे बागायती शेतीतून उत्पन्न येईन असे झाले त्याचवेळी कर्ज वाढत चालल्याने नैराश्य आलेल्या सायने नंदानी येथील रवींद्र जयदेव पाटील या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली बुधवारी दुपारी 12:00 सुमारास शेतावर जाऊन बैलांना चारा टाकून येतो असे सांगून रवींद्र पाटील घराबाहेर पडलेत सायंकाळी उशिरापर्यंत घरी परतले नाहीत तेव्हा शेतावर जाऊन चौकशी केली तेथे रवींद्र पाटील अत्यवस्थ असल्याचे दिसले हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल केल्यानंतर रात्री त्यांचा मृत्यू झाला जिल्ह्यात यंदा सलग 4थ्या वर्षी दुष्काळ अनुभवला जातोय सरासरीच्या तुलनेत 70% पाऊस झाला नाही त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी 1.5 मीटरपेक्षा जास्त खालावली आहे साहजिकच अनेक विहिरी कोरड्या पडल्या रब्बी हंगामाला अचानक विहीर कोरडी झाली त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी शेतीकडे पाठ फिरवली
अशाच परिस्थितीतून जात असलेल्या धुळे तालुक्यातील सायने नंदाणे येथील रवींद्र जयदेव पाटील यांनी नैराश्यातून आत्महत्या केली. त्यांच्याकडे 6 एकर बागायती शेती आहे. या शेतीसाठी त्यांनी युनियन बँकेच्या सोनगीर शाखेतून 2,50,000 रुपये कर्ज ठिबक सिंचनासाठी घेतलं होतं. पण विहीर कोरडी पडल्यामुळे ठिबक संच उपयोगी पडला नाही. आता कर्जाची परतफेड करायची कशी या चिंतेने रवींद्र पाटील यांना ग्रासलं होतं. बैलांना चारा टाकून येतो असं सांगून ते शेतावर पोहोचले. तेथे त्यांनी स्वतःवर विषप्रयोग केला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयाने त्यांना मृत घोषित केलं. त्यांच्या वशात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. झाले ते रवींद्र जयदेव पाटील हे सायने गावातील शेतकरी होते आणि सततच्या 3 वर्षापासून दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे शेतात कुठल्याही प्रकारचं उत्पन्न येत नव्हतं आणि त्याच्यामुळे त्यांच्यावरती युनियन बँकेचा 2.5 लाख असा बोजा होता. तो बोजाला कंटाळून सदरी सन रवींद्र जयदेव पाटील यांनी काल आपल्या शेतामध्ये कांदे पिकाची पाणी करत असताना कांदे पिकाचं जे आजच्या परिस्थितीला कांद्याचा भाव वगैरे हे सर्व पाहून त्यांनी त्याला कंटाळून ते पाहून त्यांनी शेतात आपल्या शेतामध्ये जे कांद्यावर फवारणी करण्याचं औषध असतं ते औषध प्राशन करून त्यांनी त्या ठिकाणी औषध प्राशन केलं व त्यांचा मुलगा जो होता तो शेतात गेला. त्याला लक्षात आलं की वडिलांनी विष घेतलं आहे. त्यांनी हिरे वैद्यकीय हॉस्पिटलला आणलं काल त्यांना 5:30 व त्या उपचारादरम्यान त्यांचा त्या ठिकाणी काल सायंकाळी मृत्यू झाला. केळी उत्पादनासाठी आग्रही असलेल्या जळगाव जिल्ह्यातील केळींचे वेपर्स धुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विक्री होत आहेत. शहरातील चौकाचौकांमध्ये जळगाव जिल्ह्यातील नागरिक भट्टी लावून मागणीनुसार केळीचे वेपर्स तयार करून देत आहेत. धुळे शहरातील महिलांची मागणी लक्षात घेऊन काही व्यावसायिकांनी बटाट्याचे वेपर्स तयार करून देण्याची तयारी दाखवली आहे. केळीचे वेपर्स 160 रुपये तर बटाट्याचे वेपर्स 200 रुपये प्रति किलो आहेत. जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात केळीचं उत्पादन होतं. पिकलेल्या केळीला अपेक्षित दर मिळत नाही म्हणून जळगाव जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी कच्च्या केळीचे वेपर्स करून ते विकण्याचा प्रयत्न चालविला आहे. धुळे शहरातील निरनिराळ्या चौकांमध्ये जळगाव जिल्ह्यातील कुटुंबे स्थिरावली आहेत. कच्चे केळी सोलल्यानंतर त्याचे वेपर्स तयार केले जातात. कच्च्या केळीचे वेपर्स पाम तेलात तळले तर ते अधिक चांगले असतात असं संबंधित महिलांनी सांगितलं. धुळे शहरातील परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यालयाजवळ जळगाव जिल्ह्यातील कुटुंब स्थिरावलं आहे. तसेच धुळे तालुक्यातील मोराणे येथील कैलास साळुंखे या तरुणाने पांझरा किनारी कालिका माता मंदिराजवळ केळीचे वेपर्स विक्रीचा व्यवसाय थाटला आहे. गेल्या आठवड्यापासून हा व्यवसाय सुरू केला. जळगाव जिल्ह्यातून केळी आणून त्याचे वेपर्स विकत आहे. प्रतिसाद चांगला आहे. केळीचे वेपर्स 160 रुपये प्रति किलो दराने विकले जात आहेत तर बटाट्याचे वेपर्स 200 रुपये किलो या दराने विकले जात असल्याचं कैलास साळुंखे या तरुणाने सांगितलं. जळगाव जिल्ह्यातील केळीने काही बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. मी केळ्याचा व्यापारचा धंदा चालू केला आहे. कालंका माताजवळ बसलेलो आहे. आता बराच चालू आहे आमचा धंदा. 4-5 दिवसापासून टाकेल मी धंदा. केळीचा व्यापारचा चालू आहे. 40 रुपये किलो देतो. तापमान. धुळे शहरासह जिल्ह्यात गुरुवारी कमाल तापमान 41.2 तर किमान तापमान 19.4 सेल्सिअस होते. हवेतील आर्द्रतेचे प्रमाण सकाळी 41 तर दुपारी 8% होते. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या प्रमुख घडामोडींवर. या बातमीपत्राचे प्रायोजक होते सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक, नीतीराज इंजिनियर्स, श्रीराम अप्लायन्सेस, पॅनासॉनिक प्रीमियम पार्टनर, अंपळकर बंधू यांचे श्री नमो मिल्क सेंटर, पी एन गाडगिळ अँड सन्स, पेबर कंपनीचे अधिकृत विक्रेते कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, इंडोवूड फर्निचर, MIDC अवधान धुळे. ग्रीष्म ऋतू सहन करण्यासाठी आहार विहारात बदल करावा, रसाळ आणि पाणीदार फळे खावीत, सुती पांढरे कपडे वापरण्याचा वैद्यांचा सल्ला. लोकसभा निवडणुकीतील पारदर्शीपणावर आयोगाचा भर, मतदान यंत्र आणि VVPAT मशीनचे प्रात्यक्षिक, मतदानाच्या दिवशी प्रतिकात्मक मतदानातून खात्री. धुळे चाळीसगाव लोहमार्गावरील रेल्वे गेटला मॅटाडोरची धडक,
रस्ता अडवणाऱ्या खांबासह रेल्वे गेट निखळून पडले, चौकशीअंती कारवाई होणार. धुळ्यातील राहुल गांधी यांच्या सभेतील गर्दीने निकालाचे संकेत दिले, कार्यकर्त्यांनी मरगळ झटकून निवडणुकीचे काम करावे, मेळाव्याचा सूर. आणि जळगाव जिल्ह्यातील केळीने जळगावसह धुळे जिल्ह्यातील तरुणांना रोजगाराची संधी दिली, केळीचे वेपर्स शहरात ठिकठिकाणी विक्री. याबरोबरच आजचं धुळे टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील प्रसारणात. नमस्कार. पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर.